मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट घोंगावत आहे. उभी पिकं करपून गेली असून शेतकरी निराशेच्या गर्तेत जात आहे. मागील 7 दिवसात 34 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं असून हा आकडा असाच वाढत जाण्याची भीती व्यक्त होते आहे. यावर्षी निसर्गानं केलेल्या अवकृपेमुळे मराठवाड्यातील खरीप पिकं करपली आहेत. आधीच कर्जबाजारी आणि त्यात पुन्हा दुष्काळाचं संकट घोंगावत असल्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. कर्ज काढून पेरलेले बी उगवलं, मात्र पावसाअभावी उभं पीकच करपल्यामुळे कर्ज फेडायचं कसं या चिंतेत वृत्तेला शेतकरी शेवटी मृत्यू जवळ करताना दिसत आहे. गेल्या 8 दिवसात मराठवाड्यात 34 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पावसाची आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांनी आता पावसाची आशा सोडली आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकं करपली आहेत. त्यामुळे आता पाऊस जरी पडला तरी केलेला खर्च देखील निघणार नसल्यानं बळीराजा निराशेच्या गर्तेत रुतला आहे. डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर, मुलामुलींचं शिक्षण, लग्न यांसारख्या गोष्टी शेतकऱ्याला सतावत असल्यानं मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. चालू वर्षात आतापर्यंत मराठवाड्यात तब्बल 580 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कर्जमाफीची घोषणा होऊनही मागील 8 दिवसात 34 शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केलाय.